शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारे स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्रीमार्ट कुडाळ। मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कणकवली शहरातील रामेश्वर प्लाझामध्ये पाणी घुसून पूरस्थिती निर्माण झाली आहे। गतवर्षी देखील याच ठिकाणी पाणी तुंबून लाखोंचं नुकसान झालं होतं। हायवे ठेकेदार दिलीप बिल्कॉनच्या मुजोरपणाचा फटका पुन्हा एकदा येथील नागरिकांना बसलाय, याचा आढावा घेतलाय आमचे सिनियर रिपोर्टर अजन चव्हाण यांनी। दिलीप बिल्कॉननं महामार्गाची उंची वाढवल्यानं रस्त्यावरून येणारं पाणी सखल भागात घरांमध्ये पोहोचलंय। पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर यांच्या गोविंद कॉम्प्लेक्समध्ये व त्यांच्या घरात पाणी शिरलंय। त्यांच्या मागे राहणाऱ्या भंगारवाल्यांना त्यांनी सुखरूप बाहेर काढलंय। ओरोस येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय देखील पाण्यानं वेढलंय, तर क्रिश्चनवाडीतील घरांमध्ये पाणी गेल्यानं त्यांना तिथून बाहेर काढण्यात येत आहे। देवयानी वरसकर, मुख्यालय प्रतिनिधी, सिंधुदुर्ग। आपण बघतोय, मी आता हुमरमळा सिंधुदुर्ग नगरीच्या बाजूचं एक छोटंसं गाव आहे हुमरमळा, तिथे हायवेवरती उभी आहे। आणि काल पासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सिंधुदुर्ग नगरीच्या हायवेच्या दोन्ही बाजूला पाण्याचा मोठा विळखा पडलेला आपण बघू शकतोय। आपण बघू शकतोय इथे कधीच पाणी या बाजूला भरलेलं नव्हतं, आज हे दुथडी भरून पाणी वाहत आहे। आणि जे माड आहेत आजूबाजूला ते सुद्धा अर्धे अधिक पाण्याखाली गेलेले आहेत। तशीच काहीशी परिस्थिती हायवेच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा आहे। आणि असं म्हटलं जातंय की दिलीप बिल्कॉनने हा जो काही हायवे केलेला आहे त्या हायवेची उंची वाढवलेली आहे। आणि गेल्या वर्षीपासून जी काही अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे आणि त्यांनी जो भराव घातलेला आहे त्यामुळे या ठिकाणी जे काही पाण्याचं जे काही निचरा व्हायला पाहिजे आहे तो होऊ न शकल्यामुळे हे पाणी पूर्णपणे इतस्ता भरलेलं आहे। अशीच काहीशी परिस्थिती सिंधुदुर्ग नगरीमध्ये सुद्धा सकाळपासून होती। सिंधुदुर्ग नगरीच्या फाट्यावरती म्हणजे जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्यापासून ते जिजामाता फाटा म्हणजे जो दुसरा ओरोसकडचा फाटा आहे तिथे पाणी पूर्णपणे तुंबलेलं होतं। आणि सिंधुदुर्ग नगरीच्या आजूबाजूला पूर्णपणे पाणी होतं, दोन्ही बाजूला पाणी होतं। आणि तिथली क्रिश्चनवाडी जी आहे ती क्रिश्चनवाडी म्हणा किंवा जिजामाता फाट्याकडचं पूर्णपणे परिसर म्हणा हा पूर्णपणे पाण्याने वेढला गेलेला होता। आणि क्रिश्चनवाडीमध्ये तर एवढी परिस्थिती आलेली होती की तिथल्या घरांमधल्या लोकांना अक्षरशः दोरखंड टाकून पाण्याबाहेर म्हणजे घरातून बाहेर काढावं लागलेलं आहे। तशीच काहीशी परिस्थिती ओरोस फाट्यावरती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या नजीकची होती। तिथे पंचायत समिती सदस्य सौ सुप्रिया वालावलकर यांचं घर आहे आणि त्या घरा त्यांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं होतं। आणि त्यांच्या घराच्या मागे एक जे घर होतं सुधरीक यांचं, त्या सुधरीक यांच्या घरातल्या कुटुंबियांना अक्षरशः दोरखंड टाकून पाण्याबाहेर घ्यावं लागलेलं आहे। आणि काही क्षणात पाणी वाढल्यामुळे त्या लोकांची परिस्थिती ही फारच गंभीर अशी झालेली होती। आणि आपण बघू शकतोय इथे हे पाण्याचा जो रोट आहे तो आपण बघू शकतोय इथे। आणि हा हायवे आहे, या हायवेच्या बाजूला एवढं पाणी कधीच साठलेलं नव्हतं की मुना हायवेच्या बाजूने हे जाणारं जे काही पाणी आहे हे कधीच कोणी बघितलेलं नव्हतं। त्यामुळे हा जो काही परिसर आहे हा पाण्याने वेढला गेलेला आहे। आणि आपण बघतोय हा जो भराव आहे तो पण आपण बघतोय आणि त्या भरावाची उंची जी काय आहे ती पण आपण बघतोय। आणि एकूणच या हायवेच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा म्हणजे पलीकडच्या बाजूला सुद्धा आपण पाणी बघतोय, त्या बाजूला सुद्धा पूर्णपणे पाण्याने तो परिसर पूर्णपणे वेढला गेलेला आहे। लोकांची शेती जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आपण बघतोय। आणि पाऊस जर असाच जर मुसळधार पडत जर राहिला तर ही परिस्थिती काही म्हणजे रात्रीपर्यंत गंभीर होण्याची शक्यता आहे। ओरोसमधल्या बऱ्याच जणांना घरांमधून बाहेर काढलेलं आहे, परंतु तरीही जर ही परिस्थिती म्हणजे पावसाची परिस्थिती अशीच रात्रभर किंवा संध्याकाळपर्यंत जर राहिली तर हा जो काही ओढा आहे किंवा हा जो काही पाण्याचा लोट आहे तो हुमरमळ्यातल्या किंबोना ही जो का हा जो काही परिसर इथला आहे तिथपर्यंत म्हणजे अणावपर्यंतचा जो पंढूरपर्यंतचा जो परिसर आहे तिथपर्यंत हा पाण्याचा लोट जाऊ शकतो निश्चितच। आणि
अशीच काहीशी परिस्थिती ओरोसमध्ये सुद्धा आहे. ओरोसमध्ये सुद्धा जर पावसाचा जर हा ओघ जो आहे हा जर असाच सातत्याने राहिला तर ओरोसमध्ये सुद्धा संध्याकाळपर्यंत पूर्णजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि ओरोसमधल्या म्हणजे जिल्ह्याचं मुख्यालय जे आहे तिथल्या फाट्यावरील किंवा हायवेच्या दुतर्फा असलेल्या घरातील लोकांना बाहेर अक्षरशः काढून त्यांना सुरक्षित स्थळी द्यावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. धन्यवाद. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.